लाल महाल आणि शनिवारवाडा या दोन्हीही वास्तू मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. एका वास्तूत स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले, तर दुसऱ्या वास्तूत मराठी घोडदौड दिल्लीपर्यंत नेणाऱ्या बाजीरावांचा वंश वाढला. या दोन्ही वास्तूप्रती मराठी मनात अत्यंत आदरभाव आहे, तसेच लोकांच्या मनात कुतूहल आणि काही समज गैरसमज देखील आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत जाणून घेऊया शनिवारवाडा आणि लाल महाल याविषयीच्या उपलब्ध नोंदी. शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सुमारे 1636 साली पुण्याला दादाजी कोंडदेव यांनी झांबरे पाटील यांच्याकडून जागा विकत घेऊन जुन्या कसबा पेठेत एक वाडा बांधला होता. हाच पुढे लाल महाल म्हणून प्रचलित झाला. तसेच या वाड्याशेजारी शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांचा देखील एक वाडा होता. शिवाजी महाराज इथे काही काळ राहिले. पुढे त्यांचा मुक्काम खेड शिवापूर, किल्ले पुरंदर, तसेच किल्ले राजगड आणि रायगडावर झाला. या दरम्यान पुणे अनेक स्थित्यंतरातून गेले. 1660 साली बादशाह औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान पुण्यात मुक्कामी आला. त्यांनी आपल्या मुक्कामाची जागा म्हणून शिवाजीराजांचा लाल महाल होता तीच वास्तू निश्चित केली. पुढे 3 वर्ष लाल महालामध्ये तो ठाण मांडून बसला होता. या दरम्यान त्याने लाल महालात अनेक बदल केले. पुढे 5 एप्रिल 1663 रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर हल्ला केला आणि 3 वर्ष ठाण मांडून बसलेला शाहिस्ते खान तिथून पळाला. यानंतरही पुणे मुघलांच्या ताब्यात होते. तिथल्या वास्तू पडल्या, नामशेष झाल्या. पुण्यावर मराठी अंमल बसायला पुढे अनेक वर्ष गेली. पुढे थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशवे कुटुंबीय सासवडहून पुण्यात मुक्कामास आले. या काळात लाल महाल पूर्ण पडलेल्या स्थितीत होता. त्याचे केवळ चिरे शिल्लक होते. ही वास्तू निर्मळ म्हणजे स्वच्छ राहावी, राहती हवी म्हणून त्यावर नवीन इमारत बांधून तिथे राणोजी शिंदे काही काळ राहिले. या जुन्या लाल महालात एक कारंजाचा हौद होता. त्याच्या पश्चिमेकडे जुना दिवाणखाना होता जिथे राणोजी शिंदे यांचे घर बांधले गेले. हे घर बांधताना अडचणी येत होत्या म्हणून तिथल्या काही जुन्या भिंतीही काढण्यात आल्या. तिथले कारंजे बांधकामात अडचण करू लागल्यामुळे कारंजे रद्द करण्यात आले असाही एक आपल्याला उल्लेख मिळतो. उत्तरेतून जयसिंग प्रकरणाचा निकाल लावून सुभेदार मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे सरदार जेव्हा पुण्यात परत आले तेव्हा त्यांना पेशवे घोरपडीपर्यंत सामोरे गेले असा एक सुंदर उल्लेख मिळतो. त्याच उल्लेखात सुभेदार होळकर पाटीलकी मिळाल्यावर त्यांनी जी नवीन हवेली बांधली तिथे राहिले असा उल्लेख मिळतो, तर राणोजी शिंदे हे लाल महाल इथे राहणार अशी नोंद मिळते. यानंतर चिमाजी आप्पांचे पुत्र सदाशिवराव भाऊ यांची मुंज झाली तेव्हा जवळ असलेल्या लाल महाल इथं जेवणावळी झाल्या होत्या अशी एक कौटुंबिक नोंद मिळते. लाल महालाच्या जमिनीपैकी गोपाळराम नावाच्या एका माणसाला त्याच्या वाड्याला जोडून जी जमीन होती ती देण्यात आली अशी एक नोंद मिळते. त्याने स्वतःच्या जागेला जोडून तिथे आणखी एक वाडा बांधला. शाहू छत्रपतींच्या निधनानंतर रामराजे छत्रपती झाले होते. 1750 साली ते पुणे भेटीवर आले असताना एक नोंद मिळते. त्या नोंदीत दिले आहे की ते लाल महालात न राहता रविवार पेठेच्या दक्षिणेस वेताळ आहे जिथे पेशव्यांचे डेरे होते तिथे राहिले. वद्य नवमी भोमवारी राजारामराजे महाराज पुण्यास आले. लाल महालात राहिले नाहीत. रविवारचे दक्षिणेस वेताळापाशी डेरे पेशव्यांनी दिले तेथे राहिले. मुळात शनिवारवाड्याचे भूमिपूजन 10 जानेवारी 1730 रोजी करण्यात आले होते. शनिवारवाड्याचे बांधकाम पुण्याच्या खाजगीवाल्यांकडे होते. खाजगीवाल्यांच्या यादीत शनिवारवाड्याचे बांधकाम केल्याचा एक उल्लेख मिळतो. बाजीराव साहेब पेशवे यांनी घोरपडे ह्याजवळ आमचे वडील शिवराम गणेश व जीवजी गणेश हे बहुत शहाणे मोठे कामाचे हरेक जाणून मागून घेऊन त्यांच्याकडे सरकारकून मामलती प्रथम सांगून नंतर पुण्यातील शनिवाराचे थोरले सरकारचे वाड्याचे काम सांगून दरोबस्त दौलतीची खाजगी सांगितली. पुढे 22 जानेवारी 1732 रथसप्तमीच्या मुहूर्तावर वाड्याची मोठ्या थाटात वास्तू शांत करण्यात आली. वाड्याचे नाव शनिवार कसे ठेवले गेले याबद्दलही आख्यायिका सांगण्यात येतात. वाड्याची पाहणी करण्यात आली तो दिवस शनिवार होता. वाड्याची पायाभरणी झाली तोही शनिवार होता. वाड्याची वास्तू शांत आणि गृहप्रवेश झाला तोही शनिवारच. त्यामुळे वाड्याचे नाव शनिवारवाडा ठेवण्यात आले अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. शनिवारवाड्याच्या आसपास बाजीरावांनी नवी पेठ वसवायला सुरुवात केली. त्या पेठेलाही शनिवार पेठ असे नाव दिले गेले. त्या काळी वाड्याचा एकूण खर्च 16,010 इतका झाला होता अशीही आपल्याला नोंद मिळते. पेशव्यांनी शनिवारवाडा बांधायला घेतला तेव्हा तो कोट बंद स्वरूपात होता. ही गोष्ट जेव्हा छत्रपती शाहू महाराजांना समजली तेव्हा त्यांनी वाड्याभोवताली कोट बांधायला परवानगी नाकारली. याबद्दल नानासाहेबांच्या पत्रात माहिती मिळते.
नानासाहेबांनी हे पत्र आपले वडील राऊ आणि काका चिमाजी अप्पा यांना पत्रात कळवलंय की राजश्री स्वामी बोलिले, राजश्री पंतप्रधान पुण्यास कोट बांधतात। ये विषयी पहिले हुजरे व नंतर कागद पाठवले, परंतु ते गोष्ट न ऐकता आपलाच हेका धरून किल्ला बांधतात। तस्मात मोगलांचे पुण्यात ठाणे बसावे असे त्यांच्या मनात आहे की काय। सिंहगड किल्ला जवळ आहे, तेथे चिरेबंदी कोट पक्के काम करतात, द्वाही हुजरे यांनी दिली, तथापि मोजित नाहीत आणि कोट बांधतात। राजश्री सचिव पंतांचा किल्ला सिंहगड जवळ आहे, ऐशा सचिवाकडील किल्ल्यास मोगलांचा मोर्चा बसवावा असे त्यांच्या चित्तात आहे हे काहीच कळत नाही। जागा जागा किल्ले वाघोली व नांदेड व वाडी व आंबी या जागी किल्ले बांधतात। मोगलांची आवई आली तर यातून एकही जागा रुचणार नाही। आपले आपल्यासच प्रतिबाधक कर्म का करतात व वडीलही उगाच डोळे झाक करतात, परंतु गळफास बसेल। पूर्वी पिलाजी जाधव वाडा बांधित होते तेव्हा आम्ही मनाई करीत होतो, परंतु राजश्री चंद्रसेनराव जाधव थोरा त्याची पाठ राखीत, यामुळे वाडीस कोट झाला। शेवटी राजश्री बाळाजी पंत म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांना धरलं, त्यावेळेस तीच वाडी पुरंदराला मोर्चा झाला आणि मुलूक हैराण झाला। आम्ही सांगत होतो ते ना ऐकले, शेवटी त्याच गोष्टीस असे झाले। तसेच हेही कर्म आहे, राजश्री प्रधानपंतांनी काही पुण्यात कोट बांधावा असे नाही म्हणून बहुत श्रमी होऊन बोलले, चोर पाळतीने बातमीही पाठवणार आहेत किल्ला कसा बांधतात असे आहे। तरी स्वामींनी राजश्री स्वामींच्या आज्ञेप्रमाणे किल्ला न बांधावा, हवेली भोवती बुरुज न घालता चार दिवाळी मात्र करावी। जुने काम आहे, ते फार पक्के तो नाही परंतु उगीच भ्यासूर दिसते। त्यास पांढरे मातीने भिंतीच्या बाहेरील अंग सारवावे म्हणजे डोळेफोड दिसणार नाही। अर्थसूचना लिहिलेला आहे, स्वामी खावंद आहेत, खात्रीस येईल ते करावे, विदित झाले पाहिजे, सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना। शनिवारवाडा हा चिरेबंदी किल्ला बनून आयता शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा विरोध होता असे या पत्रातून आपल्याला स्पष्ट दिसून येते। यथावकाश शनिवारवाडा आधी बिना कोटाचा पूर्ण झाला आणि त्याला तटाबुरुजांचे लेणे 1749 नंतर कधीतरी लावण्यात आले असावे। शनिवारवाड्याचे संपूर्ण वर्णन आपल्या चॅनलवरील दुसऱ्या एका व्हिडिओत आलं आहे, ते इथं आपण वरती क्लिक करून पाहू शकाल। यानंतर इंग्रज काळातही आपल्याला काही नोंदी मिळतात। 28 जून 1911 सालच्या केसरी वृत्तपत्रात महाराष्ट्रातील शिवकालीन समाजरचना या निबंधात इतिहासाचार्य राजवाडे यांनी एक हकीकत दिली होती। ते लिहितात की 25-30 वर्षांच्या पाठीमागे म्हणजे सुमारे 1881 सुमारास पुण्यात संकपाळ नावाचा एक वृद्ध गृहस्थ राहायचा। तो कोटातील पुरंदरांच्या वाड्याशेजारी शिवाजी महाराजांच्या जुन्या बखळीचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नाला स्पर्शही करीत नसे। याबद्दल इतिहास संशोधक पांडुरंग पटवर्धन यांनी लिहून ठेवलंय की त्या बखळीवर म्हणजे त्या चौथऱ्यावर वाडा असावा असा अद्यापही भास होतो, कारण त्या बखळीच्या पायास दोन बुरुज असून एक दगडी जिनाई आहे म्हणून नेमनिष्ठ वृद्ध संकपाळ यांची माहिती विश्वसनीय दिसते। 1911 साली पटवर्धन, राजवाडे आणि 1881 साली इथं उल्लेखलेले गृहस्थ संकपाळ यांनी पाहिलेले बुरुज आणि बखळी आज अस्तित्वात नाहीत, त्या कुठे होत्या यांची निश्चितीकरणही आज अवघड झालंय। इंग्रज आमदनीत अनेक जिल्ह्यांची माहिती जमा करून गॅझेटियर प्रकाशित केले गेले, त्यातल्या गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी Volume 18 Part 3 पुणा यातल्या 331 नंबरच्या पृष्ठावरती एक काही थोडीशी वेगळी माहिती मिळते। द अंबारखाना, लिटरली द एलिफंट्स कॅरेज हाऊस इन कसबा वार्ड, ओरिजिनली नोन ॲज द लाल महाल ऑर द रेड मॅन्शन, वॉज बिल्ट इन 1636 टू द साऊथ ऑफ पुणा। या आधारे इतिहास संशोधक पांडुरंग पटवर्धन आपल्या शिवाजी महाराजांचा वाडा या लेखात असं म्हणतात की सार्वत्रिक समजही असाच आहे की इथल्या म्युन्सिपाल्टीकडून जो पाडण्यात आला तो शनिवारवाड्याच्या पूर्वेकडील अंबारखाना हा पूर्वी शिवाजी महाराजांचा वाडा होता। याच वाड्यात महाराजांचे बालपण गेले, याच वाड्यात महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटून त्याला नामोहरम केले। पटवर्धन पुढे असंही म्हणतात की गॅझेटियरकार आणि त्यांचे अनुयायी अंबारखान्याला शिवाजी महाराजांचा वाडा असे कोणत्या आधारावर म्हणतात ते मात्र आपल्याला कळत नाही। मुळात अंबारखाना म्हणजे धान्य साठवायची जागा, त्यामुळे अंबारखाना म्हणजे संपूर्ण राजवाडा असणे शक्य वाटत नाही, कदाचित त्यातला एखादा भाग असू शकतो। शनिवारवाड्याचे आजचे भुईकोट स्वरूप हे 1749 नंतर अस्तित्वात आले, म्हणजे दोन्ही बांधकामात सुमारे 100 अधिक वर्षांचा अंतर आहे। आज जो लाल महाल दाखवला जातो तो फारच लहान असून तोच जुना लाल महाल होता का याला पुरावा नाही। आज बांधलेली इमारत ही पुणे महानगरपालिकेने बांधलेली इमारत आहे, परंतु पूर्वी असलेला लाल महाल हा आज दाखवलेल्या इमारतीच्या आसपास असावा
असे मात्र पेशवेकालीन नोंदीत असलेल्या दिशांवरून तर्क करता येतो। मुळात पेशवे घराण्यात शिवाजी महाराजांविषयी किंवा छत्रपती संभाजी महाराजांविषयी अतिशय मान होता। याचे दोन पुरावे म्हणजे नानासाहेब पेशवे पिलाजी जाधवरावांना लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात की आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत असं निजामाला ठणकावण्याविषयी ते सांगतात। तर पुढे सवाई माधवराव पेशवे कोकणातील संगमेश्वर इथल्या संभाजीराजांच्या राजवाड्यावर एकाने घर बांधले तेव्हा तिथल्या हुद्देदारांना लिहितात की श्रीमंत कैलासवासी संभाजी महाराज राज्य करीत होते, राजवाड्याचा चौथरा तुम्हा समजला असता घर बांधू दिलेत हे ठीक न केले। या गोष्टी पेशव्यांना शिवरायांविषयी आणि शंभूराजांविषयी किती आदरभाव होता हे स्पष्ट करतात। एकंदरच या विषयावरील सविस्तर माहिती आमच्या इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 2 या ग्रंथामध्ये आलेली आहे। अभ्यासक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे पुस्तक मागवू शकतील। सारांश, लाल महाल आणि शनिवारवाडा या दोन वेगळ्या वास्तू आहेत, त्यांचे स्वतःचे अस्तित्व आहे, इतिहास आहे, त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून आणि शिवाजी महाराजांचा लाल महाल पेशव्यांनी पाडून टाकला असे उगाच अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांपासून दूर राहा, किंबहुना त्यांना आपला व्हिडिओ पाठवून त्यांच्या ज्ञानात अभिवृद्धी करा। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। आम्हाला सपोर्ट करणारे आमचे मेंबर्स आणि पेट्रियन्स यांचे मनपूर्वक आभार। आम्हाला या सोशल प्लॅटफॉर्म्सवरती नक्की फॉलो करा आणि मराठी चॅनलसोबतच आपले हिंदी आणि इंग्लिश चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आपण पाहत होतात मराठा हिस्ट्री या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद।